जो आमचा ऊस ते सातपुडा तापी परिसर सहकारी साखर कारखाना तो बाळातत्वर दिलं गेलेलं आहे नागाईदेव शुगर फॅक्टरीज यांना. मन आहे या फॅक्टरीजचे शिरीष चौधरी, त्यांनाही बोलवून आमच्या ज्या ऊस दिलं गेलेलं आहे त्या संदर्भात आम्ही त्यांना आमची व्यथा मांडली. परंतु त्यांनी आम्ही थोड्या दिवसांनी देतो, 8 दिवसात देतो, 15 दिवसात देतो म्हणून त्यांनी त्याही वेळी सांगितलं. असे अनेक वेळा आम्हाला बोलवलं आणि त्यांनी लेखी स्वरूपामध्ये दिलं, परंतु त्यांनी अद्याप पावेत उसाचे पेमेंट दिलं गेलं नाही. ऊस नियंत्रण आदेश 1966(3)(3) नुसार गाळप हंगामात 14 दिवसाच्या आत शेतकऱ्याला त्याचं ऊसाचे पेमेंट मिळाले पाहिजे. जर 14 दिवसाच्या आत ऊसाचे पेमेंट नाही दिलं तर कलम 3(3)(a) नुसार 15% व्याज शेतकऱ्याला दिलं पाहिजे असा तरतूद आहे. माझ्या शेतकऱ्यांची मागणी आहे की आम्हाला आत्ता जवळपास 6-7-8 महिने झाले तर आम्हाला मूळ किमती बरोबरच व्याजासह या नियमाप्रमाणे आम्हाला व्याजासह रक्कम पाहिजे. रामभाऊ काय समस्या आहे तुमची? आम्ही एक शेतकरी उत्पादक आहे भाई, आणि विशेष म्हणजे का आज आम्ही 9 महिने झाले आमच्या ऊस द्यायला नागाई शुगर प्रायव्हेट लिमिटेड लोणखेडा. तर आमच्या बैठका असा भरपूर झाल्या, नंतर 7-7 महिन्यात आम्ही काय 5-7 तारखेला मेघाताई पाटकर यांनासुद्धा बोलवलं, तहसीलदार प्रांत साहेब व स्वतः नागाई शुगरचे चेअरमन साहेब यांच्यासमोर झालं. तर ताईलासुद्धा आश्वासन दिलं होतं का बुवा आम्ही 25-26 तारीखपर्यंत ताई मी कोणाच्या 1 रुपया राहू देणार नाही, सर सकट पेमेंट करेल. अशा भूल थापा देऊन जवळजवळ 8-9 महिने झाले. परत आमची एक मीटिंग लागली 11 तारखेला 11-9, तर परत आता एक आश्वासन असं दिलं का मी 30 तारीखपर्यंत तुमचे परिपूर्ण पेमेंट टाकतो. असे आश्वासनं भरपूर झालेले आहेत. सदर मी एक लहान शेतकरी असून माझे 870 टन ऊस गेलेला आहे. आज 19,91,000 रुपये या पेमेंट बाकी आहे माझ्या. आज तवरितोत 1 रुपया मला देण्यात आलेला नाही. आजपर्यंत न ऊसाचा पैसा किंवा आमच्या हा ठेवीचा पैसा या पैशाच्या या हिशोबाच्या करणं काय एवढा फसा आमच्या डोक्यावर येऊन पडलेला आहे. एकीकडे औषधीवाले, एकीकडे खत बीबीवारेवाले आणि आर्थिक आम्ही काही सहकारी संस्थामधून आणि राष्ट्रीयकृत बँकेमधून आम्ही कर्ज घेतलेलं आहे. त्या लोकांनी आम्हाला नोटिसांवर नोटिसा बाजवत आहेत किंवा आम्हाला कोर्टात ते बोलवत आहेत. मग आमचे हे पैसे जर आले असते तर आम्ही भरून दिलं असतो, आम्ही नील झालो असतो, आमच्या संसार पाणी रेग्युलर चालला असता. तर आज आम्ही या पैशांमुळे भरपूर अटकलेलो आहे. सरकार आधी शेतकऱ्यांना गळाफास किंवा औषध घेतल्याशिवाय दुसरा कोणता पर्याय राहिलेला नाही, कारण हे आश्वासनं भरपूर झाले यांचे आणि आत्ता आम्हाला कठोर पाऊल उचलायचे आहे आणि कठोर पाऊल घेतल्याशिवाय आम्ही थांबणार नाही. आमचा दाम घेतो, आम्ही कोणाजवळून भीक मागत नाही. रामभाऊंसारख्या जवळपास 1300 शेतकऱ्यांचे ऊसाचे पेमेंट 34,15,42,000 रुपये घेणं बाकी आहे, परंतु कारखान्याचे मालक शिरीष चौधरी त्यांना तारीख पे तारीख शिवाय काहीच देत नाही. साखर आयुक्त पुणे यांनी नागाईदेवे शुगर फॅक्टरीबाबत जिल्हाधिकारी नंदुरबार यांना आरएससी करण्याबाबतचे सूचना केलेल्या आहेत. गेल्या 7 महिन्यापासून अडकलेले ऊसाचे पेमेंट लवकरात लवकर काढून देण्याच्या मागणीसाठी आम्ही जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांना भेटलो. त्यांनी लवकरात लवकर याच्यावर कार्यवाही केली जाईल असं सांगितलं. आमच्या आता एकच म्हणणं आहे, जर या आठवड्यात परिपूर्ण पेमेंट नाही आलं तर आम्ही साखर आयुक्तालय किंवा कलेक्टर ऑफिसासमोर आ मरण उपोषण सगळे शेतकरी करणार आहेत. याच्यात काहीच बदल होणार नाही.